श्री वैभव लक्ष्मी व्रत कथा। एक फार मोठं शहर होतं। त्या शहरात लाखो लोक राहत होते। पूर्वीच्या काळी लोक एकमेकांच्या संगतीत राहत आणि उठत बसत, पण नव्या जमान्यात माणसाचा स्वभावच वेगळा बनला आहे। या शहरातली सगळी माणसं आपापल्या कामातच मग्न होती। काहींना तर कुटुंबातल्या माणसांचीही पर्वा नव्हती। भजन, कीर्तन, भक्ती, परोपकार, दया, माया अशा सांस्कृतिक गोष्टीही कमी झाल्या होत्या। दुराचारांना पार नव्हता। दारू, जुगार, रेस, सट्टा, व्यभिचार, चोरी असे अनेक गुन्हे शहरात सर्रास घडत होते। अशी एक म्हण आहे की हजारो निराशेच्या गोष्टीत एक अमर अशी आशा लपलेली असते। त्याप्रमाणे शहरात इतका मोठा दुराचार असूनही त्यात काही चांगली माणसंही राहत होती। अशा चांगल्या माणसात शीला आणि तिचा पती यांचा संसार गणला जात होता। शीला ही वृत्तीनं धार्मिक आणि संतुष्ट होती। तिचा पती विचारी आणि सुशील होता। ती पतीपत्नी इमानदारीनं जगत होती। ती कधी कुणाची निंदा नालस्ती करत नव्हती आणि ईश्वर भक्तीत सुखाने कालक्रमणा करत होती। आदर्श असा त्यांचा संसार होता आणि शहरातले लोक त्यांच्या संसारी जीवनाची वाखाणणी करताना थकत नव्हते। शीलाचा संसार असा सुखात चालला होता। पण म्हणतात ना, कर्मगती काही निराळीच असते। विधात्याचा लेख कोणी वाचू शकत नाही। माणसाचं भाग्य एका घडीत राजाचा रंक बनवतं आणि रंकाचाही राजा बनवतं। न जाणो, शीलाच्या पतीलाही मागच्या जन्माचं कर्मफळ भोगण्याचं कदाचित शिल्लक असेल। त्यामुळेच त्याला वाईट संगत लागली। संगतीचा परिणाम म्हणून एका रात्रीत कोट्याधीश होण्याची स्वप्न तो बघायला लागला। भलत्याच धंद्यात तो पडला आणि करोडपती होण्याऐवजी रोडपती झाला। रस्त्यातल्या भिकाऱ्याप्रमाणे त्याची हालत झाली। शहरात दारू, जुगार, सट्टा, रेस, चरस, गांजा वगैरे वाईट सवयी फैलावलेल्या होत्या। शीलाचा पती, त्याला दारूचं व्यसन जडलं। रातोरात श्रीमंत होण्याच्या लोभात दोस्तांच्या चिथावणीने त्याला रेस, जुगार खेळण्याचाही नाद लागला। थोडेफार शिल्लक राखलेले पैसे आणि बायकोचे दागिने सार काही तो गमावून बसला। एक काळ असा होता की आपल्या सुशील पत्नीच्या सहवासात तो आनंदात आणि मजेत राहत होता आणि ईश्वर भजनात सुखाने आपला काळ घालवत होता। त्याऐवजी आता घरात दारिद्र्य आणि उपासमार आली। पूर्वी सुखाने खायला प्यायला मिळत होतं, त्या ठिकाणी आता दोन वेळ पोटभर जेवण मिळायचेही वांदे झाले आणि नवऱ्याच्या शिव्या खायची शीलावर पाळी आली। शीला सुशील आणि संस्कारी स्त्री होती। पतीच्या वर्तनाचं तिला फार दुःख होत होतं, पण परमेश्वरावर भरोसा ठेवून आणि मन मोठं करून ती सार काही सहन करत होती। अशी म्हण आहे ना की सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे अवश्य येतच। त्यामुळे दुःखानंतर एक दिवस सुख येईलच अशी श्रद्धा ठेवून प्रभू भक्तीत ती लीन झाली। अशा रीतीनं दारुण दुःख सहन करता करता आणि प्रभू भक्तीत दिवस घालवताना एक दिवस दुपारी तिच्या दरवाजात कोणीतरी येऊन उभं राहिलं। शीला विचार करत होती की माझं घर दुःखाने आणि दारिद्र्याने भरलेलं आहे, मग अशा वेळी माझ्याकडे कोण आलं असावं। तरीही आपल्या दारी आलेल्यांचं स्वागत करण्याच्या आर्यधर्माच्या संस्कारांची जाण असल्यामुळे ती उठली आणि तिने दरवाजा उघडला। पाहिले तो तिथे एक माताजी उभ्या होत्या। वयाने त्या फार मोठ्या दिसत होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर अलौकिक असं तेज झळकत होतं। त्यांच्या डोळ्यातून जणू अमृताचे थेंब पडत होते। त्यांचा उमदा चेहरा करुणा आणि प्रेमाने चमकत होता। त्यांना बघूनच शीलाच्या मनात अपार शांती दाटली। त्या माताजींना ती ओळखत नव्हती, तरीही त्यांना बघून तिचं मन आनंदाने भरून आलं। माताजींचं स्वागत करून त्यांना तिने घरात नेलं आणि एकुलत्या एका फाटक्या तुटक्या चटईवर मोठ्या संकोचाने त्यांना तिने बसवलं।
माताजी तिला म्हणाल्या, काय शिला, तू मला ओळखलं नाहीस? काहीशा संकोचानं शिला म्हणाली, माताजी, तुम्हाला पाहून मला खूपच आनंद झाला आहे, मनाला फार शांत वाटते। असं वाटतं की कित्येक दिवस ज्यांना मी शोधत होते त्या तुम्हीच आहात, पण ओळख लक्षात येत नाही। माताजी हसून म्हणाल्या, काय विसरलीस? लक्ष्मीजींच्या मंदिरात दर शुक्रवारी भजन होत असतं, त्या ठिकाणी मीही जाते, दर शुक्रवारी आपली तिथं भेट होते। पती भलत्याच मार्गाला लागल्यापासून शीला अत्यंत दुःखी झाली होती, त्यामुळे लक्ष्मी मातेच्या मंदिरातही ती अलीकडे जात नव्हती। बाहेर लोकांना भेटायची तिला शरम वाटत होती। ती आठवू लागली, पण या माताजींना कधी बघितल्याचं तिला आठवत नव्हतं। तेवढ्यात माताजी म्हणाल्या, लक्ष्मी मातेच्या मंदिरात तू किती चांगलं भजन गात होतीस, अलीकडे तू तिथे दिसत नाहीस। तेव्हा मी विचारात पडले की तू हल्ली का बरं येत नाहीस, आजारी बिजारी तर नाहीस ना? असा विचार मनात घेऊन तुझी खबर काढायला मी आले आहे। माताजींच्या या अत्यंत प्रेमळ शब्दांनी शीलाचं हृदय भरून आलं, तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले। माताजींच्या समोर ती हुंदके देऊन रडायला लागली। हे पाहिल्यावर माताजी तिच्या जवळ गेल्या आणि तिच्या पाठीवर हात फिरवून तिचं सांत्वन केलं। माताजी म्हणाल्या, मुली, सुख दुःख हे ऊन आणि सावलीप्रमाणे असतं। सुखानंतर दुःख येतं आणि त्याचप्रमाणे दुःखानंतर सुखही येतच। तू मनात धीर धर आणि तुझं दुःख मला सांग, तुझं दुःख हलकं होईल आणि दुःखावर काहीतरी इलाजही सापडेल। माताजींचं बोलणं ऐकून शीलाचं मन शांत झालं। माताजींना ती म्हणाली, माताजी, माझ्या संसारात खूप आनंद आणि सुखही होतं। माझे पतीही सुशील होते, ईश्वराच्या कृपेने पैशांच्या बाबतीतही आम्ही समाधानी होतो, पण दैवाचा आमच्यावर कोप झाला आणि माझ्या पतीला वाईट संगत जडली। त्या संगतीत दारू, जुगार, रेस, सट्टा, चरस, गांजा अशा वाईट सवयी लागून त्याने स्वतःचा सर्वनाश करून घेतला आणि आमची स्थिती रस्त्यावरच्या भिकाऱ्यासारखी झाली। माताजी म्हणाल्या, मुली, सुखानंतर दुःख आणि पाठोपाठ पुन्हा सुख हे येतच। म्हणूनच म्हटलंय ना की कर्माची गती निराळीच असते। प्रत्येक माणसाला कर्माची फळं ही भोगावीच लागतात। तरीही तू चिंता करू नकोस, मागच्या कर्माचं दुःख तू आता भोगलं आहेसच, तेव्हा यापुढे सुखाचे दिवस तुला जरूर येतील। तू तर लक्ष्मी मातेची भक्त आहेस, लक्ष्मी माता ही करुणा आणि प्रेमाचा अवतार आहे। स्वतःच्या भक्ताकडे ती दयेच्या भावनेनेच पाहते, तेव्हा मनात धीर धर आणि लक्ष्मी मातेचं व्रत कर, म्हणजे सगळं काही ठीक होईल। लक्ष्मी मातेच्या व्रताची गोष्ट ऐकून शीलाचा चेहरा खुलला। तिने विचारलं, माताजी, लक्ष्मी मातेचं व्रत कसं करतात ते मला सांगा, ते व्रत मी जरूर करेन। माताजी म्हणाल्या, मुली, लक्ष्मी मातेचं व्रत अगदी सोपं आहे। त्याला वरद लक्ष्मी व्रत किंवा वैभव लक्ष्मी व्रत असंही म्हणतात। हे व्रत करणाऱ्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि त्याला यश, सुख, संपत्ती प्राप्त होते। असं म्हणून माताजींनी वैभव लक्ष्मी व्रताचा विधी सांगायला सुरुवात केली। मुली, वैभव लक्ष्मी व्रत तसं साधंसुध व्रत आहे, परंतु अनेक लोक हे व्रत चुकीच्या पद्धतीने करतात, त्यामुळे त्याचं फळ मिळत नाही। अनेक लोक सांगतात की सोन्याच्या दागिन्यांची हळद कुंकू लावून पूजा केली की ते व्रत झालं, पण तसं नाही। व्रत हे नेहमी विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच करायला हवं, तरच त्याचं फळ मिळतं। सोन्याच्या दागिन्यांची पूजा करूनच जर त्याचं फळ मिळत असतं तर सगळेच आज लखपती झाले असते। खरी गोष्ट अशी आहे की सोन्याच्या दागिन्यांची विधीपूर्वक
आणि शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली पाहिजे. व्रताचं उद्यापन विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच केलं पाहिजे, तरच वैभवलक्ष्मी व्रताचं फळ मिळतं. हे व्रत दर शुक्रवारी करायचं असतं. व्रत करणाऱ्यानं स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आणि मनातल्या मनात जय लक्ष्मी माता असा जप करायचा. कोणाची निंदा करायची नाही. दिवाबत्तीच्या वेळी हात पाय धुवून एक पाट ठेवून त्यावर पूर्वेला तोंड करून बसावं. समोर एक पाट ठेवावा, त्यावर धुतलेला एक स्वच्छ रुमाल अंथरावा, त्यावर तांदळाची लहानशी रास करावी, त्या राशीवर तांब्याचा लोटा पाणी भरून ठेवावा, लोट्यात एका वाटीत एखादा सोन्याचा दागिना ठेवावा, सोन्याचा दागिना नसेल तर चांदीची एखादी वस्तू ठेवावी, आणि तीही नसली तर रुपयाचं एक नाणं ठेवलं तरीही चालेल. नंतर तुपाचा दिवा लावून उदबत्ती लावावी. लक्ष्मी मातेची अनेक रूपं आहेत. लक्ष्मी माता श्रीयंत्रानेच संतुष्ट होते, तेव्हा वैभवलक्ष्मी व्रत करणाऱ्याने प्रथम श्रीयंत्राचं आणि लक्ष्मी मातेच्या विविध स्वरूपांचं अंतःकरणपूर्वक दर्शन करावं. त्यानंतर हळद कुंकू लावून पूजा करावी आणि लाल रंगाचं फूल वाहावं. संध्याकाळी घरी बनवलेली एखादी गोड वस्तू प्रसादाकरता ठेवावी. ती बनवली नसेल तर गूळ किंवा साखरही चालेल. त्यानंतर आरती करावी आणि अंतःकरणपूर्वक 11 वेळा जय लक्ष्मी माता असा जप करावा. नंतर प्रसाद वाटावा. त्यानंतर वाटीतला दागिना किंवा रुपया काढून घ्यावा. लोट्यातलं पाणी तुळशीच्या कुंडीत सोडावं आणि तांदूळ एका वाडग्यात पक्ष्यांना घालावे. अशा रीतीनं शास्त्रोक्त विधीने व्रत केल्यामुळे त्याचं फळ अचूक मिळतंच. या व्रताच्या प्रभावाने सर्व प्रकारची दुःख दूर होऊन भरपूर धनलाभ होतो. मूल नसेल तर मूल होतं. सौभाग्यवती स्त्रीचं सौभाग्य अखंड राहतं आणि कुमारिकांच्या इच्छा सफल होतात. हे ऐकल्यावर शीला अत्यंत खुश झाली. ती माताजींना म्हणाली, माताजी, तुम्ही मला वैभवलक्ष्मी व्रताचा जो विधी सांगितलात तो मी जरूर करीन, पण हे व्रत किती वेळा करायचं आणि त्याचं उद्यापन कसं करायचं तेही मला कृपा करून सांगा. माताजी म्हणाल्या, अनेक लोक सांगतात की हे व्रत कसंही करावं, पण हे बरोबर नाही. वैभवलक्ष्मी व्रत हे लक्ष्मी मातेचं व्रत आहे. ते 11 किंवा 21 शुक्रवार करायचं असतं. जितक्या शुक्रवारांचा आपण संकल्प केला असेल तितके शुक्रवार हे व्रत करायचं. व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी शास्त्रोक्त विधीप्रमाणे व्रताचं उद्यापन करायचं. शेवटच्या शुक्रवारी दर शुक्रवारी करतो त्याप्रमाणे पूजाविधी करून नारळ ओवाळायचा, पण त्या दिवशी खिरीचाच प्रसाद करायचा. त्यानंतर 7 कुमारिका किंवा सुवासिनी स्त्रियांना हळद कुंकू लावावं आणि भेट म्हणून वैभवलक्ष्मी व्रताची 1-1 पुस्तिका आणि खिरीचा प्रसाद द्यावा. नंतर धनलक्ष्मी स्वरूप म्हणजे वैभवलक्ष्मी स्वरूप माताजींच्या फोटोला वंदन करायचं. लक्ष्मी मातेचं हे स्वरूप वैभव प्रदान करणारं आहे. मातेला वंदन केल्यानंतर मनोमन प्रार्थना करायची की हे धनलक्ष्मी माते, मी अंतःकरणपूर्वक वैभवलक्ष्मी व्रत केलं आहे, माझं कल्याण कर, माझ्या इच्छा पूर्ण कर, निर्धनांना धन दे, निस्संतांना संतान दे, सौभाग्यवतींची सौभाग्य अखंड राहू देत, कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर, तुझं व्रत करणाऱ्यांना सुख परत दे आणि आम्हा सर्वांना सुखी कर. असं बोलून लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाला वंदन करून आशीर्वाद घ्यावा. माताजींच्या मुखाने वैभवलक्ष्मी व्रताचा विधी ऐकल्यावर शीलाने डोळे मिटले आणि त्याच क्षणी मनातल्या मनात संकल्प केला की मी ही माताजींच्या सांगण्याप्रमाणे विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने 21 शुक्रवार वैभवलक्ष्मी व्रत करीन आणि शास्त्रोक्त विधीने त्याचं उद्यापनही करीन. मनात संकल्प केल्यावर शीलानं जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर कोणीही नव्हतं.
तिला आश्चर्य वाटलं की माताजी कुठे गेले असतील। त्या माताजी म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर साक्षात लक्ष्मी माताच होती। शीला लक्ष्मी मातेची भक्त होती, तेव्हा आपल्या भक्ताला मार्ग दाखवण्याकरता लक्ष्मी माताच त्या माताजींचं रूप घेऊन शीलाकडे आली होती। दुसऱ्याच दिवशी शुक्रवार होता। सकाळीच स्नान करून मनातल्या मनात जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी असा ती श्रद्धापूर्वक जप करायला लागली। दिवसभरात कुणाचीही निंदा नालस्ती केली नाही। संध्याकाळ होऊन दिवे लागल्यावर हातपाय धुऊन शीला पूर्वेकडे तोंड करून बसली। पूर्वी घरात सोन्याचे दागिने पुष्कळ होते, पण वाईट संगतीच्या नादी लागून तिच्या पतीने ते सगळे गहाण टाकले होते। नाकातली चमकी मात्र शिल्लक राहिली होती। ती काढून धुऊन तिने वाटीत ठेवली। समोर पाटावर रुमाल पसरून त्यावर तिने तांदळाची एक लहानशी रास केली। तिच्यावर पाणी भरलेला तांब्याचा लोटा ठेवला, त्यावर चमकी असलेली एक वाटी ठेवली। नंतर माताजींनी जो विधी सांगितला होता त्याप्रमाणे तिने वैभव लक्ष्मी व्रत केलं। घरात खडीसाखर होती, तिचा तिने प्रसाद केला। तिने पतीला जेव्हा प्रसाद दिला त्या क्षणापासूनच त्याच्या स्वभावामध्ये फरक पडायला लागला। त्या दिवशी पतीने तिला मारझोड केली नाही, तिला फार आनंद वाटला। पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने तिने 21 शुक्रवार वैभव लक्ष्मी व्रत केलं। 21व्या शुक्रवारी माताजींनी सांगितल्याप्रमाणे व्रताचं उद्यापन करून 7 स्त्रियांना तिने वैभवलक्ष्मी व्रताची एक एक पुस्तिका भेट म्हणून दिली। नंतर मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपातल्या फोटोला वंदन करून तिने मनोभावे प्रार्थना केली की हे माता धनलक्ष्मी, मी तुझं वैभवलक्ष्मी व्रत मनोभावाने आज पूर्ण केलं आहे। हे माते, आमचं कल्याण कर, आमच्या मनातल्या इच्छा पूर्ण कर। निर्धनांना धन दे, निस्संतानांना संतान दे, सौभाग्यवतीचं सौभाग्य अखंड राहू दे, कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर, तुझं व्रत करणाऱ्यांना सुख पुन्हा मिळवून दे, आम्हा सर्वांना सुखी कर। असं म्हणून लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाच्या फोटोला वंदन करून तो तिने डोळ्याला लावला। अशा रीतीने शास्त्रोक्त विधीपूर्वक पूर्ण श्रद्धेने शीलाने व्रत केलं आणि तात्काळ तिला त्याचं फळही मिळालं। तिच्या पतीला जी वाईट संगत लागली होती ती सुटून त्याच्यात सुधारणा झाली। पुष्कळ मेहनत घेऊन तो कामधंदा करायला लागला। लक्ष्मी मातेच्या वैभवलक्ष्मी व्रताच्या प्रभावाने त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त नफा त्याला होऊ लागला। लवकरच त्याने गहाण ठेवलेले शीलाचे दागिने सोडवून आणले। घरात पूर्वीप्रमाणे सुख शांती आली। वैभवलक्ष्मी व्रताचा हा प्रभाव पाहून शेजारी पाजारी स्त्रियांनी शास्त्रोक्त पद्धतीने हे व्रत करायला सुरुवात केली। हे माता धनलक्ष्मी, शीलाला जसं तू फळ दिलंस तसं सर्वांना दे, सर्वांच्या इच्छा पूर्ण कर, सर्वांना सुख शांती दे। जय माता धनलक्ष्मी।